हेलो स्टूडेंट, माय नेम इज प्रोफेसर डी ए भोसले, वर्किंग एज अ लेक्चरर फ्रॉम डीकेटी यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक भान. युनिट नंबर 4 आपला चालू आहे, PL SQL प्रोग्रॅमिंग. आणि प्रीवियस लेक्चर मध्ये आपण कंट्रोल स्ट्रक्चर हा पॉइंट कव्हर केला होता. त्या कंट्रोल स्ट्रक्चरचे 3 टाइप्स होते, इंटरॅक्टिव्ह कंट्रोल स्ट्रक्चर, कंडिशनल कंट्रोल स्ट्रक्चर आणि सिक्वेन्शियल कंट्रोल स्ट्रक्चर. तर आपण लास्ट पॉइंट, लास्ट जो लेक्चर होता त्याच्यामध्ये आपण सिक्वेन्शियल आणि इंटरॅक्टिव्ह कंट्रोल स्ट्रक्चरचे 2 टाइप्स आपण कव्हर केले होते. आणि त्याच्यामध्ये आपण बघितले होते की ज्या पद्धतीने आपण सी प्रोग्रामिंग मध्ये लूप स्टेटमेंट्स, गो टू स्टेटमेंट जसे यूज करतो, तसंच PL SQL मध्ये पण आपण युजिंग कंट्रोल स्ट्रक्चर आपण काय करू शकतो, लूपिंग युज करू शकतो. आता आजच्या या लेक्चरमध्ये आपण एक्सेप्शन हँडलिंग ही कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. तर एक्सेप्शन हँडलिंग आपण सी प्रोग्रामिंग मध्ये सुद्धा बघितलेली आहे. तर एक्सेप्शन हँडलिंग इन PL SQL हा पॉइंट आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये सब पॉइंट असणार आहे स्ट्रक्चर ऑफ एक्सेप्शन हँडलिंग. त्या एक्सेप्शन हँडलिंगचा एक मेन स्ट्रक्चर आहे तो आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर एक्सेप्शन हँडलिंगचे 2 मेन टाइप्स आहेत, सिस्टीम डिफाइंड एक्सेप्शन आणि युजर डिफाइंड एक्सेप्शन. तर सिस्टीम डिफाइंड एक्सेप्शन मध्ये अगेन 2 सब टाइप्स आहेत, नेम्ड आणि अननेम्ड एक्सेप्शन. आणि युजर डिफाइंड मध्ये ज्या रिसेंट म्हणजे ऑटोमॅटिकली जे एक्सेप्शन येतात किंवा युजरमुळे ज्या एक्सेप्शन जनरेट होतात त्या एक्सेप्शन आपल्याला बघायच्या आहेत. तर आता एक्सेप्शन हँडलिंग इन PL SQL आपण पॉइंट चालू करूया. तर एक्सेप्शन म्हणजे काय? एक्सेप्शन म्हणजेच काय? एरर. एक्सेप्शन म्हणजेच काय? एरर. किंवा आपल्याला प्रोग्राम मध्ये अचानक आलेला काहीतरी प्रॉब्लेम असतो तर त्याला काय म्हणतो आपण? एरर. तर ती एरर येऊ नये म्हणून, PL SQL मध्ये एरर येऊ नये म्हणून ती आपल्याला काय करायची आहे? हँडल करायची आहे. तर त्याला म्हणायचं एक्सेप्शन हँडलिंग इन PL SQL. जशा पद्धतीने आपण सी प्रोग्रामिंग मध्ये एक्सेप्शन म्हणजे एरर येऊ नये म्हणून आपण एक्सेप्शन हँडलिंग इन सी मध्ये बघतो, तसं आता PL SQL मध्ये बघायचं आहे. सो त्याला म्हणायचं एक्सेप्शन हँडलिंग इन PL SQL. An exception is an error which disrupts the normal flow of program instructions. म्हणजे जे काही एक्झिक्युशन ज्या प्रोग्रामचं चालू असतं किंवा जो प्रोग्राम रन होत असतो त्याचं, तो काय केला जातो? डिसरप्ट केला म्हणजे डिसकंटिन्यू केला जातो, कुठेतरी तो स्टॉप केला जातो, काहीतरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम जनरेट झाला होतो, तर त्याला काय म्हणायचं? एन एक्सेप्शन. PL SQL provides us the exception block which raises the exception, thus helping the programmer to find out the fault and resolve it. म्हणजे PL SQL मध्ये एक्सेप्शन ब्लॉक म्हणून एक कन्सेप्ट जनरेट झालेला आहे, म्हणजे एक्सेप्शन हँडलिंग जनरेट झालेला आहे. तर ती प्रोग्रामर साठी की त्या ब्लॉक मध्ये जर काही एरर येणार असेल तर ती एरर कशी फाइंड करायची आणि ती कशी रिझॉल्व्ह करायची, तर त्याला म्हणायचं एक्सेप्शन हँडलिंग इन PL SQL. तर एक्सेप्शन म्हणजेच काय? एरर. एरर हँडल करायचे, एरर येऊ नये आपल्याला म्हणून काय करायचे? प्रिकॉशन घ्यायचे. तर ती कशी घ्यायची तर आपण ही आता बघणार आहोत. तर अँड एरर ऑकर्स ड्युरिंग द प्रोग्राम एक्झिक्युशन इज कॉल्ड द एक्सेप्शन इन PL SQL. PL SQL फॅसिलिटीज प्रोग्रामर्स टू कॅच सच अ कंडिशन युझिंग एक्सेप्शन ब्लॉक इन द प्रोग्राम अँड अप्रोप्रिएट ऍक्शन इज टेकन अगेन्स्ट द एरर कंडिशन. म्हणजे एरर येऊ नये म्हणून आपण काहीतरी ऍक्शन घ्यायची आहे. तर त्याच्यामध्ये 2 टाईपचे एक्सेप्शन आहेत, युजर डिफाइंड एक्सेप्शन आहे आणि सिस्टीम डिफाइंड. तर सिस्टीम डिफाइंड एक्सेप्शन म्हणजेच कोणती एक्सेप्शन? की अशी एक्सेप्शन जी बाय डिफॉल्ट, म्हणजे ही एरर येऊ शकते अशी एरर जी PL SQL मध्ये बाय डिफॉल्ट सेव्ह आहे, त्याला म्हणायचं सिस्टीम डिफाइंड. आणि युजर डिफाइंड म्हणजे काय? युजर डिफाइन करू शकतो की या पद्धतीने एरर जनरेट होऊ शकतात, तर अशा एरर येऊ शकतात, तर ती युजर डिफाइन करू शकतो म्हणून त्याला काय म्हणायचं? युजर डिफाइंड एक्सेप्शन. तर इथे आपल्याला आता सिंटॅक्स बघायचा आहे, सिंटॅक्स टू राईट अँड एक्सेप्शन. मग आता इथं सिंटॅक्स एक नॉर्मली एक आपल्याला एक सिंटॅक्स बघूया. व्हेन एक्सेप्शन म्हणजे जिथं एरर येते तिथे, तेव्हा देन काय करायचे? स्टेटमेंट म्हणजे अशा ब्लॉक मध्ये तुम्हाला एक्सेप्शन आले असं कन्सिडर करा आणि तिथे तुम्ही काय वापरायचं? एक्सेप्शन युज करायचं कीवर्ड. आणि त्यानंतरचे जे काही तुमचे स्टेटमेंट्स आहेत ते, हा जनरल झाला. पण आपल्याला स्ट्रक्चर बघायचा आहे. हा सिंटॅक्स आहे बाय युजिंग एक्सेप्शन कीवर्ड, हा रेग्युलर आहे. हाच आपण आता ब्लॉक मध्ये कसा लिहिणार, म्हणजे स्ट्रक्चर त्याचं कसं असणार आहे हे बघूया. म्हणजे स्ट्रक्चर ऑफ एक्सेप्शन हँडलिंग. तर आपला जो PL SQL प्रोग्राम असतो तो नेहमी डिक्लेअर या कीवर्ड पासून चालू होतो. डिक्लेअर नंतर काय असतो? डिक्लेरेशन त्याचा सेक्शन असतो. बिगिन मध्ये काय असतो? बिगिन सेक्शन असतो. म्हणजे त्याच्यामध्ये एक्झिक्युटेबल कमांड्स असतात. म्हणजे बिगिन मध्ये ऍक्च्युअल आपला प्रोग्राम काय होत असतो? एक्झिक्युट होत असतो. आणि तिथे आपल्याला एक्सेप्शन अराइज होऊ शकतात, म्हणजे एरर येऊ शकतात. तर तिथे आपल्याला काय करायचं? एक्सेप्शन हा कीवर्ड वापरायचा.
म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही तिथं काय द्यायचं एक्सेप्शन म्हणायचं. एक्सेप्शन कधी म्हणजे एखादं तुम्हाला इफ स्टेटमेंट वापरला तिथं तुम्हाला वाटलं इथं एरर येऊ शकते तर तुम्ही त्याच्या आधी तिथे एक्सेप्शन म्हणून स्पेसिफाय करू शकता. आणि व्हेन एक्सेप्शन वन म्हणजे तिथं तुम्ही एक्सेप्शन ही पहिली झाली त्यानंतरचे काय स्टेटमेंट असतील ते व्हेन एक्सेप्शन टू असे मल्टिपल तुम्ही एक्सेप्शन त्यामध्ये ऍड करू शकता. देन त्यानंतर तुम्हाला काय पाहिजे म्हणजे जशा पद्धतीने तुमचे जे काही नेक्स्ट स्टेटमेंट्स आहेत ते स्टेटमेंट तुम्ही जनरेट करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही एक्सेप्शन जिथं हँडल होणार आहे तिथं तुम्ही कीवर्ड एक्सेप्शन युज करून एक्सेप्शन हँडलिंग करू शकता. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे एंड करा आणि त्यानंतर ह्या डिक्लेअर म्हणजे तुमचा मेन PLSQLचा इथे एंड झालेला आहे. त्यानंतर बॅकवर्ड स्लॅश इथं तुमचा PLSQL प्रोग्रॅमचा प्रोग्रॅममध्येच आपण PLSQL प्रोग्रॅममध्येच काय केलेलं आहे एक्सेप्शन हँडल केलेली आहे. तर ती नेहमी आपण बिगिन या ब्लॉकमध्ये बिगिन या सेक्शनमध्ये आपण काय करायचे एक्सेप्शन हँडल करायची आहे. आता नेक्स्ट बघा एक्सेप्शनचे सुद्धा दोन टाईप्स आहेत मी सांगितलेले आहेत की युजर डिफाईन्ड असतो आणि एक सिस्टीम डिफाईन्ड असतो. सिस्टीम डिफाईन्ड आता आपण बघूया सिस्टीम डिफाईन्ड एक्सेप्शन. दीज एक्सेप्शन्स आर प्रीडिफाईन्ड इन PLSQL. सिस्टीम डिफाईन्ड म्हणजे त्या सिस्टीम मध्ये बाय डिफॉल्ट सेव्ह असतात म्हणजे प्रीडिफाईन्ड असतात इन PLSQL विच गेट रेज्ड व्हेन सर्टन डेटाबेस रूल इज व्हायलेटेड. म्हणजे डेटाबेसचे जे काही रूल्स असतात आता आपण फॉर एक्झाम्पल डेटा टाईप देतो व्हेरकेअर देतो आणि माझं तिथं बाय डिफॉल्ट व्हेरकेअरचं स्पेलिंग जर चुकलं तर तिथं तुम्हाला एरर दाखवते ना बाय डिफॉल्ट व्हेरकेअरचं स्पेलिंग चुकलेलं आहे म्हणून. तर ती जी एरर तुम्हाला जनरेट होते तर तिथे व्हेरकेअर हा डेटाबेस डेटा टाईप झाला आणि तो डेटा टाईप आपण बाय डिफॉल्ट त्या SQL मध्ये सेव्ह आहे त्यामुळे तो डेटा टाईप चे नेम जे काय आहे त्यांना माहित आहे त्यामुळे व्हेरकेअरचं जर काही स्पेलिंग मिस्टेक झाली असेल तर ते ऑटोमॅटिकली तिथे एरर जनरेट होते. म्हणजे ती कोणती एरर झाली सिस्टीम डिफाईन्ड एक्सेप्शन. दीज एक्सेप्शन आर प्रीडिफाईन्ड इन PLSQL विच गेट रेज्ड व्हेन सर्टन डेटाबेस रुल्स इज व्हायलेटेड. म्हणजे ते डेटाबेसचे काहीतरी रुल्स असतात त्यामध्ये जर काही चेंजेस झाला असेल आणि एरर आली असेल तर त्याला म्हणायचं सिस्टीम डिफाईन्ड एक्सेप्शन. सिस्टीम डिफाईन्ड एक्सेप्शन आर फर्दर डिवायडेड इन टू टू कॅटेगरीज. अगेन सिस्टीमचे अगेन दोन टाईप्स डिवाईड झालेले आहेत नेम्ड एक्सेप्शन आणि अननेम्ड एक्सेप्शन. नेम्ड म्हणजेच काय ज्याला नेम आहे अशी एक्सेप्शन आणि अननेम्ड म्हणजेच काय ज्याला नेम नाही आहे एक्सेप्शन एरर आहे पण त्याला नेम सेव्ह नाही आहे अशी एक्सेप्शन त्याला म्हणायचं अननेम्ड एक्सेप्शन. आता ह्या कोणत्या कोणत्या असतात ते आपण आता बघणार आहोत. म्हणजे सिस्टीम मध्ये बघा सिस्टीम मध्ये नेम्ड आहे का आणि अननेम्ड. नेम्ड म्हणजेच काय ज्याचं नेम आहे ती एक्सेप्शन आणि अननेम्ड म्हणजेच काय ज्याचं नेम ज्या एक्सेप्शनला नेम नाही आहे ती अननेम्ड एक्सेप्शन. आता इथं बघा मी आता फर्स्ट जी एक्सप्लेन करणार आहे ती नेम्ड एक्सेप्शन. नेम्ड ही कोणती एक्सेप्शन आहे तर सिस्टीम एक्सेप्शन आहे. दी हॅव प्रीडिफाईन्ड नेम म्हणजे बाय डिफॉल्ट त्याला काय असतात नेम असतात बाय द सिस्टीम लाईक ऍक्सेस इन टू नल. म्हणजे हे एक एरर झाली बघा कोणत्या एरर एक्सेप्शन असतात ऍक्सेस इन टू नल डुप्लिकेट DUP अंडरस्कोर व्हॅल ऑन इंडेक्स डुप्लिकेट व्हॅल्यूज ऑन इंडेक्स लॉग इन डिनाईड ह्या ज्या एरर असतात ह्या बाय डिफॉल्ट एरर जनरेट. म्हणजे तुम्ही बघा अशी व्हॅल्यू ऍक्सेस करत असताय जिथं व्हॅल्यूज काय नाहीये नल कॉलम आहे नल आणि तिथं तुम्ही ती व्हॅल्यू म्हणजे तिथं ती व्हॅल्यू डिस्प्ले करत असतील तर तेव्हा ऍक्सेस इंटू नल ही एरर डिस्प्ले होणार. डुप्लिकेट व्हॅल्यूज असतील तर डुप्लिकेट व्हॅल्यू जनरेट होतील म्हणजे डुप्लिकेट व्हॅल्यूज ऑन इंडेक्स ही एरर येणार. ही बाय डिफॉल्ट ह्या काय आहेत या लॉग इन डिनाईड म्हणजे तुम्ही जर युजर नेम इनकरेक्ट घातला तर तुमचं ऍक्सेस नाही झालं तर लॉग इन डिनाईड तुम्हाला परमिशन मिळणार नाही तर ही एरर तुम्हाला डिस्प्ले होणार. म्हणजे हे नेम बाय डिफॉल्ट सेव्ह आहेत तर त्या अशा एररला काय म्हणायचं नेम्ड सिस्टीम एक्सेप्शन. द लिस्ट इज क्वाईट बिग म्हणजे अशा पद्धतीचे भरपूर एक्सेप्शन आहेत. आता आपण काय करू एक एक्झाम्पल मी घेतलेलं आहे इथे एक्झाम्पल मध्ये बघा क्रिएट केलेलं आहे टेबल. टेबलचं नाव आहे गिक्स आणि त्या गिक्स मध्ये काय केलेलं आहे GID त्याचा डेटा टाईप इंटीजर. म्हणजे GID एक कॉलम आहे GName एक कॉलम आहे आणि मार्क्स हे तीन कॉलम आहेत. GName डेटा टाईप आहे व्हॅरकार साईज आहे 20 मार्क्सचा डेटा टाईप आहे इंटीजर. तर त्याच्यामध्ये टेबल क्रिएट केलेलं आहे. टेबल क्रिएट झाल्यानंतर काय होणार आहे तीन कॉलम्स डिस्प्ले होणार GID GName आणि मार्क्स. आणि त्याच्यामध्ये तीन व्हॅल्यूज इन्सर्ट केलेले आहेत बघा ID आहे 1 सूरज नेम आहे 100 मार्क्स आहे देन सेकंड 2 प्रवीण 97 3 JC 99 असे तीन रेकॉर्ड्स इन्सर्ट केलेले आहेत. आता मी फर्स्ट एक्सेप्शन बघा मी रन करून बघणार आहे. म्हणजे जी नेम आहे नो डेटा फाउंड म्हणजे अशा वेळी समजा तुम्ही काहीतरी डेटा सर्च करत असाल आणि तिथे तो डेटा नसेल तर तुम्हाला आउटपुट काय येणार आहे नो डेटा फाउंड. तर ही एक्सेप्शन तुम्हाला कधी जनरेट होते
ते आता आपण बघूया. इट रेज्ड व्हेन सिलेक्ट इन टू स्टेटमेंट रिटर्न नो रोज, म्हणजे सिलेक्ट इन टू स्टेटमेंट तुम्ही जे रन करता, सिलेक्ट फ्रॉम असं करताना सिलेक्ट फ्रॉम स्टार म्हटलं तर सगळा डेटा डिस्प्ले होतो. तर अशा वेळी तुम्ही जे काही रन करता तिथं तुम्हाला जर डेटा रोज अवेलेबल नसतील तर तेव्हा नो डेटा फाउंड ही एक्सेप्शन जनरेट होते. तर फॉर एक्झाम्पल बघा, मी इथं घेतलेला आहे, हा टेबल क्रिएट केलेला आहे आणि या टेबलवरतीच मी PLSQL ब्लॉक जनरेट केलेला आहे. बघा, डिक्लेअर केलेला आहे, त्याच्यामध्ये एक टेम्प हा व्हेरिएबल यूज केलेला आहे आणि त्याचा डेटा टाइप आहे व्हॅरकॅर, साईज आहे 20. बिगिन मध्ये काय केलेलं आहे, मी सिलेक्ट GID सिलेक्ट केलेला आहे इन टू टेम्प, म्हणजे टेम्प या व्हेरिएबलला मी GID असाईन केला, म्हणजे GID ची व्हॅल्यू आता कुणाला गेली, टेम्प मध्ये. फ्रॉम कोणता टेबल, गिक्स, हा त्या टेबलचं नेम काय आहे, गिक्स. वेअर, जी नेम काय आहे, गिक्स. जी नेम काय आहे, गिक्स, फॉर गिक्स. आता ह्यावेळी एक्सेप्शन काय जनरेट होणार, व्हेन नो डेटा फाउंड, म्हणजे ते जर गिक्स फॉर गिक्स इथं तुम्हाला दिसत नाही आहे, तर गिक्स फॉर गिक्स असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, हा जर डेटा गिक्स फॉर गिक्स, जी नेम काय आहे, गिक्स फॉर गिक्स, या कोणत्या टेबल पासून, गिक्स मधून, हा जर अवेलेबल नसेल तर एक्सेप्शन तुम्हाला जनरेट काय होणार आहे, मी इथं दिलेलं आहे बघा, ही एक्सेप्शन मला गिक्स फॉर गिक्स हे जर नेम नसेल तर मला काय पाहिजे, इथं एरर पाहिजे, एक्सेप्शन जनरेट व्हायला पाहिजे. म्हणून मी एक्सेप्शन वापरलेला आहे, कीवर्ड सिंटेक्स मग असे दिलेला मी एक्सेप्शन मध्ये. तर त्याच्यात इथं मी दिलेलं आहे व्हेन नो डेटा फाउंड, तेव्हा काय जनरेट होणार, नो डेटा फाउंड. त्यानंतर जर तिथं डेटा फाउंड होणार नाही तेव्हा काय प्रिंट होणार, एरर. आणि काय प्रिंट होणार, देअर इज नो नेम, कारण DBMS अंडरस्कोर आउटपुट डॉट पुट अंडरस्कोर लाईन काय जनरेट करतो, जसाचा तसा तो मेसेज प्रिंट करतो. आता इथं पहिला मेसेज काय प्रिंट होणार, एरर. सेकंड मेसेज काय प्रिंट होणार, देअर इज नो नेम ऍज. आणि थर्ड मेसेज काय प्रिंट होणार, गिक्स फॉर गिक्स इन गिक्स टेबल, कारण आपण काय केलेलं आहे, या टेम्प व्हेरिएबलला जी नेम असाईन केलेला आहे. जी नेम काय आहे, गिक्स फॉर गिक्स, कुठल्या टेबल मध्ये, गिक्स मध्ये. पण गिक्स फॉर गिक्स इथं आपण ते नेम नाही आहे, म्हणजे नो डेटा फाउंड होणार आहे, तेव्हा आपल्याला मेसेज प्रिंट काय करायचा आहे, तो मेसेज मी इथं DBMS अंडरस्कोर पुट अंडरस्कोर लाईन मध्ये मी मेसेज प्रिंट केलेला आहे, एरर, देर इज नो नेम आणि गिक्स फॉर गिक्स इन टेबल. मी इथं आउटपुट बघा, दिसतंय बघा, कारण गिक्स फॉर गिक्स हे नेम अवेलेबल नाही आहे म्हणून आपल्याला आउटपुट जनरेट झालेलं आहे, एरर, देअर इज नो नेम ऍज अ गिक्स फॉर गिक्स इन गिक्स टेबल. आता बाळांनो, इथं मी जर नेम माझं सूरज असतं, मी तर नेम जर जी नेम सूरज वापरलं असतं तर तुम्हाला आउटपुट काय झालं असतं, त्या टेम्पला जी काही व्हॅल्यू आहे ते सूरज नेम म्हणून डिस्प्ले झालं असतं. पण बाळांनो, इथं गिक्स फॉर गिक्स नेम अवेलेबल नसल्यामुळं आपण एरर जनरेट, म्हणजे एरर येणार, नो डेटा फॉर्म, तेव्हा आपल्याला काहीतरी मेसेज डिस्प्ले झाला पाहिजे ना. सो मी DBMS अंडरस्कोर आउटपुट डॉट पुट लाईन मध्ये हा मेसेज एरर म्हणून मेसेज प्रिंट केलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही नेम्ड एक्सेप्शन यूज करू शकता. आता नेक्स्ट एक्सेप्शन आहे बघा, जसं नो डेटा फाउंड आहे ना, तशीच टू मेनी रोज, म्हणजे आपल्याला काय करायचं, 10 रोज आहेत आणि तिथं भरपूर रोज असतील तर तिथं आपल्याला एरर येणार ना, टू मेनी रोज म्हणून. तर त्यावेळी आपण काय करायचं आहे, एक्सेप्शन जनरेट करायचे असेल, तुम्हाला हँडल करायचे असेल तर तुम्ही युज करू शकता. टू मेनी रोज इट इज अ रेज्ड व्हेन सिलेक्ट इन टू स्टेटमेंट रिटर्न्स मोर दॅन वन रो, म्हणजे सिलेक्ट इन टू स्टेटमेंट मध्ये एकापेक्षा जास्त आपण रोज सिलेक्ट केले असतील तर तेव्हा टू मेनी रोज ही एरर जनरेट होते. आता फॉर एक्झाम्पल, मी इथं बघा डिक्लेअर केलेला आहे ह्या ब्लॉक मध्ये, बघा इथं मी कोड मध्ये डिक्लेअर केलेला आहे टेम्प हा व्हेरिएबल, त्याचा डेटा टाइप आहे व्हॅरकॅर. बिगिन मध्ये बघा, बिगिन मध्ये मी काय केलेलं आहे, सिलेक्ट जी नेम इन टू टेम्प, म्हणजे नेम कुणाला असाईन झालं, टेम्पला, कोणत्या टेबल मधून, गिक्स मधून. तर काय प्रिंट होणार आहे, टेम्प. आता जी नेम काय प्रिंट होणार, जी नेम काय काय आहेत माझ्याकडे, आता सूरज, प्रवीण आणि जेसी. आता इथं बघा प्रिंट होणार, पण इथं एक्सेप्शन व्हेन टू मेनी रोज, कारण नेम काय असणार आहे, वन बाय वन प्रिंट होणार ना, एकाच नेम प्रिंट आपण करू शकतोय, ऍट अ टाइम आपण सगळ्याचं कसं प्रिंट करणार आहे का, तेव्हा एरर येणार टू मेनी रोज, कारण आपण इथं कंडिशन टाकायला पाहिजे ना, वेअर सिलेक्ट जी नेम इन टू टेम्प फ्रॉम गिक्स वेअर GID इज 1, असं काहीतरी टाकलं असेल तर आपल्याला 1 नेम, जी नेम काय असेल, सूरज, हे प्रिंट होईल. तेव्हा आपण इथं आयडी टाकलेली नाही, ऍट अ टाइम आपण सगळ्यांचे नेम कसं डिस्प्ले करू शकणार आहे, तो पूर्ण कॉलम आपण डिस्प्ले करू शकतो पण फक्त नेम आपण डिस्प्ले करू शकणार नाही. तेव्हा
एरर कोणती डिस्प्ले झाली, टू मेनी रो, तेव्हा आपल्याला हँडल काय करायचे, एरर जनरेट झालेला आहे म्हणून आपल्याला मेसेज डिस्प्ले करायचा असेल. तर इथं बघा मी एक्सेप्शन आहे कोणती आहे, व्हेन टू मेनी रो, त्यानंतर मला जे काही स्टेटमेंट प्रिंट करायचे ते मी प्रिंट केलेले आहेत. आता इथं मी प्रिंट केलेला एरर ट्राइंग टू सिलेक्ट टू मेनी रोज. मग आता मला इथं आयडी वापरलेला आहे का मी, नाही, तर मला एरर का जनरेट होणार, एरर ट्राइंग टू सिलेक्ट टू मेनी रोज, सो आउटपुट इज जनरेटेड एरर ट्राइंग टू सिलेक्ट मेनी टू मेनी रोज. अशा पद्धतीने आपण यूज करू शकतो. आता थर्ड त्या पद्धतीचीच आहे बघा, व्हॅल्यू एरर ही सुद्धा नेम्ड एक्सेप्शनच आहे. दिस एरर इज रेज्ड व्हेन स्टेटमेंट इज एक्झिक्युटेड दॅट रिझल्टेड इन एन अरिथमेटिक न्यूमेरिक स्ट्रिंग कन्वर्जन कन्स्टंट एरर. अशा पद्धतीचे ज्या काही एरर असतात त्या व्हॅल्यू एरर असतात. दिस एरर मेनली रिझल्ट फ्रॉम प्रोग्रामर एरर इन व्हॅल्यू डेटा इनपुट. म्हणजे तुम्ही काय करताय, व्हॅरकेअर डेटा टाइप वापरला असेल आणि त्याच्यामध्ये इंटीजर व्हॅल्यू जर पुट करत असला तर व्हॅल्यू एरर अशा एरर जनरेट होऊ शकतात. त्या टाइमला एक्सेप्शन तुम्हाला हँडल करायचे असेल तर तुम्ही तेही करू शकता. आता मी इथे फॉर एक्झाम्पल घेतलेलं आहे, डिक्लेअर मध्ये टेम्प हा व्हेरिएबल वापरलेला आहे, त्याचा डेटा टाइप आहे नंबर. मग आता मी इथं सिलेक्ट काय केलेलं आहे बिगिन मध्ये जी नेम इंटू टेम्प, आणि टेम्पचा डेटा टाइप काय आहे नंबर. नंबर मध्ये आपण नेम असाइन करू शकतो का, कारण नेम काय आहे आपल्याकडं व्हॅरकेअर आहे. फ्रॉम गिग्स वेअर जी नेम सूरज, सूरजचं जे नेम आहे ते काय केलेलं आहे जी नेम मध्ये आपण काय केलेलं आहे टेम्प या व्हेरिएबलला असाइन केलेलं आहे. तर जी नेम काय होणार, प्रिंट होणार, पण डेटा टाइप काय आहे टेम्पचा नंबर आहे, सो इथं प्रिंट होणार नाही, तेव्हा एरर येणार. मग ती एक्सेप्शन आपण हँडल कशी केलेली आहे, वेन व्हॅल्यू एरर देन डीबीएमएस अंडरस्कोर आउटपुट लाईन प्रिंट काय मेसेज येणार मला एरर. त्यानंतर मी हे सेकंड स्टेटमेंट वापरलेलं आहे चेंज द डेटा टाइप ऑफ टेम्प टू व्हॅरकेअर, म्हणजे एरर काय आली, ह्या डेटा टाइप टेम्पचा काय करावं लागणार मला, व्हॅरकेअर करावं लागणार, तेव्हाच तुम्हाला हे सूरज जे काही नेम आहे ते प्रिंट होणार आहे, नाहीतर अदरवाइज होणार नाही. मग तेव्हा एरर आता प्रिंट झालेला आहे, कारण त्या टेम्पचा डेटा टाइप नंबर आहे आणि त्या टेम्पला आपण नेम असाइन केलेला आहे, नंबर मध्ये आपण नेम सेव्ह करू शकत नाहीये, म्हणून एरर डिस्प्ले काय होणार, एरर. आणि सेकंड मेसेज काय प्रिंट होणार, चेंज द डेटा टाइप ऑफ द टेम्प टू व्हॅरकेअर. अशा पद्धतीने नेम्ड एक्सेप्शन सुद्धा आपण रन करून बघू शकता. हे जे नेम्ड एक्सेप्शन आहेत, हे जे प्रोग्राम्स मी दिलेले आहेत ते तुम्ही करून बघा. आता नेक्स्ट जो आहे झिरो डिवाइड, आता हा फोर्थ आहे नेम्ड एक्सेप्शन. झिरो डिवाइड एक्सेप्शन व्हेन डिवायडिंग विथ झिरो, तुम्ही जेव्हा एखाद्या नंबरला डिवाइड बाय झिरो करता तेव्हा ती जी काही एरर येते ती झिरो डिवाइड एरर म्हणायचं. आता मी फॉर एक्झाम्पल घेतलेला आहे बघा, ए हा व्हेरिएबल आहे इंटीजर आणि त्याला व्हॅल्यू असाइन केलेले आहे टेन, बी ला कशामध्ये येणार आहे इंटीजर मध्ये. तर मी काय केलेलं आहे, ए डिवाइड बाय बी केलेला आहे, ए माझी व्हॅल्यू आहे टेन आणि डिवाइड बाय बी म्हणजे दहाला झिरो न भाग जातोय काय, नाही. मग तेव्हा काय प्रिंट होणार, द रिझल्ट आफ्टर डिव्हिजन, म्हणजे जर इथं व्हॅल्यू काहीतरी दुसरी असती तर रिझल्ट डिस्प्ले झाला असता, पण डिवाइड बाय झिरो आहे ना, मग तेव्हा काय येणार आहे एरर. सो एरर आहे म्हणून मी एक्सेप्शन कीवर्ड वापरला, तेव्हा जर एरर आली म्हणजे व्हेन झिरो डिवाइड असेल तेव्हा काय करायचं आहे, मला मेसेज प्रिंट करायचा आहे, म्हणून डीबीएमएस अंडरस्कोर आउटपुट डॉट पुट लाईन वापरलेला आहे मी डिवाइड बाय झिरो, प्लीज चेक द व्हॅल्यू अगेन. त्यानंतर द व्हॅल्यू ऑफ ए इज मी प्रिंट केलंय, द व्हॅल्यू ऑफ ए इज काय आहे, ए आहे. तर बघा एच व्हॅल्यू किती आहे टेन, नेक्स्ट लाईन ला काय प्रिंट होणार, द व्हॅल्यू ऑफ बी इज झिरो, म्हणजे इथं जी डिवाइड बाय झिरो आहे अशा पद्धतीने ही सुद्धा तुम्ही एक्सेप्शन हँडल करू शकता. तर ही नेम्ड एक्सेप्शन आहे, तुम्ही ते रन करून बघा. आता त्यानंतर बघायची आहे ती अननेम्ड एक्सेप्शन. अननेम्ड एक्सेप्शन म्हणजे काय, ज्याला नेम नाही आहे, म्हणजे ओरॅकल डज नॉट प्रोव्हाइड अ नेम फॉर सम एक्सेप्शन कॉल दी अननेम्ड, म्हणजे अशा काही एक्सेप्शन असतात त्याला ते, ज्यांनी ओरॅकलनं नेम प्रोव्हाइड केलेलं नाही त्याला आपण म्हणू शकतो की अननेम्ड एक्सेप्शन. दीज एक्सेप्शन डोंट ऑकर फ्रिक्वेंटली, दीज एक्सेप्शन हॅव टू पार्ट कोड अँड असोसिएटेड मेसेज. द वे टू हँडल टू दिस एक्सेप्शन टू असाइन नेम टू देम युझिंग प्रॅग्मा एक्सेप्शन इन इट. सिंटॅक्स मध्ये आपल्याला काय वापरायचं आहे, प्रॅग्मा एक्सेप्शन इन इट आणि एक्सेप्शन नेम आणि एरर नंबर. आता फॉर एक्झाम्पल घेतले आणि त्याच्यामध्ये त्याचे एरर नंबर असतो, त्याच्यामध्ये प्रीडिफाईन्ड आणि निगेटिव्ह नंबर्स असतात रेंज, म्हणजे ही रेंज असते ना त्याची, तुम्हाला माहीत असू दे. आता बाळानो ह्याच्यामध्ये बघा, बाळानो एक मिनिट, अननेम्ड मध्ये मी एक प्रोग्राम घेतलेला आहे बघा, त्याचा सिंटॅक्स काय आहे, प्रॅग्मा एक्सेप्शन, एवढंच तुम्हाला माहीत असू दे. एक्सेप्शन मी तक व्हेरिएबल आहे एक्सेप्शन, एक्सेप्शनचा, त्यानंतर प्रॅग्मा एक्सेप्शन मध्ये माझी एक्सेप्शन नेम आहे ईएक्सपी आणि तिची काय आहे रेंज दिलेली आहे, जी एरर नंबर आहे ना ही जी रेंज वापरायची आहे. तुम्ही मधला कोणताही एरर नंबर वापरू शकता. इथे एक एन नंबर आहे इंटीजर, त्याला व्हॅल्यू असाइन केलेला आहे टेन. आता फॉर लूप मध्ये मला काय वापरलेलं आहे, मी इनिशियल व्हॅल्यू माझी वन आहे आणि अनलिमिटेड आहे, मला हे लूप जनरेट करायचं आहे. मग आता पहिली व्हॅल्यू जी आहे आय इंटू आय, आय ची व्हॅल्यू किती आहे, आय ची व्हॅल्यू इथं माझी वन आहे, वन इंटू वन वन. त्यानंतर इफ वन इंटू वन इक्वल टू 36 आहे का, नाही, देन
त्यानंतर हे लूप फिरतच राहणार. कुठपर्यंत फिरत राहणार? जोपर्यंत 36 येणार तेव्हा. 36 आल्यानंतर ती एक्सेप्शन जनरेट झाली. एक्सेप्शन जनरेट झाल्यानंतर मग कुठं पडणार? या लूप, फॉर लूपच्या बाहेर. फॉर लूपच्या बाहेर काय एक्सेप्शन आहे, म्हणजे माझा मेसेज काय प्रिंट होणार? वेलकम टू गिग्स फॉर गिग्स. पण कधी येणार? जेव्हा आय ची व्हॅल्यू 36 होते तेव्हा. त्याला म्हणायचं अननेम्ड एक्सेप्शन. अननेम्ड एक्सेप्शन म्हणजे काय? ज्या ओरॅकल मध्ये एक्सेप्शन ला नेम सेव नसतं किंवा नेम दिलेलं नसतं त्याला म्हणायचं अननेम्ड एक्सेप्शन. आता नेक्स्ट टाईप बघायचा आहे युजर डिफाईन्ड एक्सेप्शन. म्हणजे युजर डिफाईन करू शकतो अशा ज्या एक्सेप्शन्स असतात त्याला युजर डिफाईन्ड एक्सेप्शन म्हणायचे आहेत. दिस टाईप ऑफ द युजर्स कॅन क्रिएट देअर ओन एक्सेप्शन अकॉर्डिंग टू देअर नीड टू रेज द एक्सेप्शन एक्सप्लिसिटली. रेज कमांड इज युज्ड. आता इथं बघा, फॉर एक्झाम्पल, डिवाइड नॉन निगेटिव्ह इंटीजर एक्स बाय वाय सच एज द रिझल्ट इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वन. त्यानंतर काय करायचं? फॉर द गिवन क्वेश्चन वी कॅन कन्क्लूड दॅट देअर इज एक्झिस्ट टू एक्सेप्शन. डिव्हिजन बाय झिरो इफ रिझल्ट इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वन मीन्स वाय इज लेस दॅन ऑर इक्वल टू एक्स. आता मी एक प्रोग्राम घेतलेला आहे. ह्या प्रोग्राम मध्ये बघा, एक्स ला व्हॅल्यू, एक्स ला ऍड्रेस ऑफ एक्स, म्हणजे एक्स ला व्हॅल्यू ऍड्रेस ऑफ एक्स ची जी काय ती वाय ला ऍड्रेस ऑफ वाय ची व्हॅल्यू सेंड केलेली आहे. डिवाइड बाय आर हा व्हेरिएबल वापरलेला आहे. त्याचा डेटा टाइप आहे फ्लोट. एक्सेप्शन माझ्याकडे मी आता जनरेट केलेला आहे, डिक्लेअर केलेला आहे एक्सेप्शन वन आणि एक्सेप्शन टू. आता इ बिगिन मध्ये वाय इक्वल टू झिरो असेल तेव्हा काय जनरेट होणार? एक्सपी वन. एल्स अदरवाइज इफ वाय इज ग्रेटर दॅन एक्स असेल त्यानंतर एक्सेप्शन टू. अदर एल्स मध्ये परत वापरलेला डिवाइड बाय डिव्हिजन बाय अंडरस्कोर आर हा व्हेरिएबल आहे. एक्स डिवाइड बाय वाय केलेला आहे, एक्स डिवाइड बाय वाय आणि त्यानंतर प्रिंट काय होणार? रिझल्ट. त्यानंतर परत एंड इफ केलेला आहे आणि एक्सेप्शन, माझी एक्सेप्शन वन मध्ये मी मेसेज काय प्रिंट केलेला आहे? एरर. त्यानंतर सेकंड मेसेज काय आहे? डिव्हिजन बाय झिरो नॉट अलाउड आणि एक्सेप्शन टू असेल तर एरर आणि वाय इज ग्रेटर दॅन एक्स प्लीज चेक द इनपुट. अशा पद्धतीने आउटपुट जनरेट केलेले आहेत. आता इथं बघा, इनपुट मध्ये एक्सची व्हॅल्यू मी काय केली? 20 घेतली. मी दोन तीन इनपुट जनरेट करू शकतो कारण जसे इनपुट आपण एंटर करणार आहे ना, एक्सची व्हॅल्यू मी 20 घेतली आणि वायची व्हॅल्यू किती? 10. मग आउटपुट किती येणार आहे? एक्स डिवाइड बाय वाय. 20 डिवाइड बाय 10 किती येणार आहे? 10 × 20. आउटपुट काय आलं? 2. सेम. आता 20 आणि वाय ची व्हॅल्यू 0. 0 ने भाग जाणार आहे का? नाही, नॉट अलाउड. म्हणजे एरर आली ना, म्हणून एरर आली म्हणून काय झालं? भाग जाऊ शकला नाही कारण डिव्हिजन बाय इथं बघा एक्सेप्शन जर 0 असेल, वाय ची व्हॅल्यू काय असेल? 0 असेल तेव्हा एक्सेप्शन माझी काय आहे? 1. 1 मध्ये काय प्रिंट होणार? एरर आणि डिव्हिजन बाय 0 नॉट अलाउड. मग मेसेज इथं प्रिंट झालेला आहे. आणि त्यानंतर इनपुट नंबर 3, एक्स इज इक्वल टू 20 वाय इक्वल टू 30 असेल, म्हणजे ग्रेटर असेल. आता एक्स ची व्हॅल्यू काय आहे माझ्याकडे? 20 आहे आणि वाय ची 30. जेव्हा वाय ची एक्स पेक्षा मोठी असेल तेव्हा एक्सेप्शन टू आहे. एक्सेप्शन टू मध्ये काय प्रिंट होणार? एरर आणि वाय इज ग्रेटर दॅन एक्स. प्लीज चेक दी इनपुट. परत एकदा तुम्हाला इनपुट द्यावं लागेल. अशा पद्धतीने आउटपुट जनरेट होणार आहे. हा सुद्धा प्रोग्राम तुम्ही करून बघायचा आहे. त्यानंतर रेज ऍप्लिकेशन एरर. रेज ऍप्लिकेशन एरर म्हणजेच काय? तर असे जे एरर्स जे अराइज अचानकली सडनली येत असतात त्याला काय म्हणायचं? रेज ऍप्लिकेशन एरर. इट इज यूज्ड टू डिस्प्ले युजर डिफाइंड एरर मेसेजेस विद इन एरर नंबर हुज रेंज इज. त्याची रेंज काय असते? -20,000 to -20,999. आता इथे एक प्रोग्राम बघितलाय बघा. हा जो प्रोग्राम आहे याच्यामध्ये बघा, मी एक माय एक्सेप्शन हा व्हेरिएबल आहे आणि एन एक व्हेरिएबल आहे. त्याचे डेटा टाइप्स एक्सेप्शनचा एक्सेप्शन आहे आणि एनचा नंबर आहे. तर मी फॉर लूप वापरलेला आहे. प्रिंट काय करायचं मला? आय इन टू आय. आणि याच्यामध्ये मी दोन सेम आपण आधी जो कोड केलेला आहे तोच. आता एक्सेप्शन मध्ये काय, जेव्हा एक्सेप्शन जनरेट होईल तेव्हा जम्प कुठे होणार आहे? एक्सेप्शन ब्लॉकला. आणि इथं एरर मी मेसेज प्रिंट काय केलेला आहे? वेलकम टू गिग्स फॉर गिग्स. आता इथं बघा, एरर रिपोर्ट पहिला आउटपुट काय येणार आहे माझ्याकडे? जेव्हा तुम्ही इथं जनरेट उचला तेव्हा एरर रिपोर्ट माझा पहिला मेसेज काय प्रिंट होणार आहे? एरर. त्यानंतर जी काही एरर असेल ती नंबर होणार त्याचा प्रिंट. आणि त्यानंतर आता इथं आय ची व्हॅल्यू किती आहे माझी? 1 × 1. अशा कधीपर्यंत येणार? 36 पर्यंत. आणि जेव्हा आय ची व्हॅल्यू 36 येते तेव्हा डायरेक्ट जम्प कुठे होणार? माय एक्सेप्शनला. माय एक्सेप्शन कुठं आहे? इथं. तर काय प्रिंट होणार आहे? वेलकम्स टू ब्रिक्स बाय फॉर ग्रीक्स. अशा पद्धतीनं हे आउटपुट जर चेंज होऊ शकतं जर तुमचं अनादर सॉफ्टवेअर असेल तर, एसक्यूएल सपोर्टर जर चेंज असेल तर इथं आउटपुट जनरेट, म्हणजे जे काय आउटपुट आहे ते जरा चेंज होण्याची गॅरंटी असतात. अशा पद्धतीने तुम्ही हे प्रोग्राम, हे रेज एक्सेप्शन वरती काय प्रोग्राम विचारत नाही तरी सुद्धा हा प्रोग्राम तुम्हाला माहीत असू दे. त्यानंतर एक्सेप्शन हँडलिंगचे सुद्धा रुल्स आहेत. जो फर्स्ट रूल आहे, वी कांट डिक्लेअर एक्सेप्शन ट्वाइस बट वी कॅन डिक्लेअर द सेम एक्सेप्शन इन टू डिफरंट ब्लॉक्स.
म्हणजे आपण एक्सेप्शन दोनदा डिक्लेअर करू शकत नाही, पण दोन वेळा दोनदा त्या ब्लॉक मध्ये आपण काय करू शकतो, एक्सेप्शन डिक्लेअर करू शकतो. एक्सेप्शन डिक्लेअर्ड इनसाइड अ ब्लॉक आर लोकल टू दॅट ब्लॉक अँड ग्लोबल टू ऑल दी सब ब्लॉक्स. एक्सेप्शन हँडलिंगचे ऍडव्हान्टेजेस बघूया आपण. एक्सेप्शन हँडलिंग इज व्हेरी युजफुल फॉर एरर हँडलिंग. विदाउट वी इट वी हॅव टू इश्यू द कमांड ऍट एव्हरी पॉईंट टू चेक दी एक्झिक्युशन एरर. आता एक मी इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे बघा. सिलेक्ट मध्ये काय केलेलं आहे, चेक नो डेटा. फर्स्ट मी स्टेटमेंट माझं प्रिंट केलेलं नो डेटा फाउंड. त्यानंतर सेकंड काय केलेलं आहे, सेम मला नो डेटा फाउंड कधी मेसेज प्रिंट करायचा आहे, जर एखाद्या वेळी डेटा फाउंड जर झाला नसेल, मला एक्सेप्शन ही अराईज करायची असेल, तर तुम्ही इझिली तो मेसेज प्रिंट करू शकता. असे मला मेसेजेस जे काही आहेत ते प्रिंट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, जर आता तुम्हाला एक्सेप्शन हँडलिंगचे जे युजेस आहेत ते पण आपण आता बघणार आहोत. वन ऑफ द युजेस ऑफ द एक्सेप्शन हँडलिंग कॅन बी फाउंड इन ऑनलाईन ट्रेन रिझर्वेशन सिस्टीम. म्हणजे जे ऑनलाईन ट्रेन रिझर्वेशन सिस्टीम असतं ना, त्या ठिकाणी जर एरर आली तर ती एरर जनरेट झाली पाहिजे बाय युझिंग एक्सेप्शन हँडलिंग. तिथं सुद्धा आपण एक्सेप्शन हँडलिंग युज करू शकतो. आणि नेक्स्ट जी आहे ती, व्हाईल फिलिंग द स्टेशन कोड टू बुक द तिकीट, इफ वी वॉन्ट टू इनपुट रॉंग कोड, इट शोज अस द एक्सेप्शन दॅट वी कोड डज नॉट एक्झिस्ट इन डेटाबेस. जर कोड आपण रॉंग जर इनपुट जर दिलं तर तिथं तुम्हाला मेसेज डिस्प्ले होतो की रॉंग इनपुट कोड आहे म्हणून, तो किंवा त्या डेटाबेस मध्ये हा इनपुट कोड एक्झिस्ट नाही. अशा पद्धतीने ते एक्सेप्शन जनरेट होतात. तर बाळांनो, आज जो एक्सेप्शन हँडलिंग आपण हा पॉईंट बघितलेला, याच्यावरती एक्सेप्शन हँडलिंग एक्सप्लेन एक्सेप्शन हँडलिंग इन डिटेल असे क्वेश्चन विचारतात, किंवा एक्सप्लेन नॉन झिरो डिवाइड एक्सेप्शन किंवा व्हॅल्यू एरर एक्सेप्शन असे हे क्वेश्चन्स विचारतात. त्याच्यावरती दिलेले हे जे काही प्रोग्राम्स आहेत ते तुम्ही रन करून बघू शकता. आणि जर काही कुणाला डाऊट असेल तर तुम्ही हे विचारून त्याचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करा आणि विदिन अ ड्यू डेट सबमिट करा. थँक्यू.